आपल्या पिंपरी चिंचवड सारख्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात आज या ठिकाणी आपल्याला मेट्रो आलेली पाहायला मिळते आहे. या ठिकाणी आत्ताच अप्पांनी सांगितलं कशा प्रकारे आपले सगळे रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी तयार होत आहेत. नवनवीन रेल्वे स्टेशनवर काम त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. अमृतसारखी योजना त्यातनं पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळाले आहेत. अमृत 2 मध्ये आपल्याला पैसे मिळाले आहेत. रिव्हर फ्रंट असेल त्याला पैसे मिळाले आहेत. वित्त आयोगातनं पैसे मिळाले आहेत. म्हणजे एका शहराचा विचार केला आपण पिंपरी चिंचवड. मी यादी वाचून दाखवत नाही, 4 पानाची यादी माझ्याकडे आहे, पण आपल्याला देखील ती सगळी यादी माहितीच आहे, ती वाचून मी वेळ घालवत नाही. पण एकेका शहरामध्ये 1000 कोटी रुपयाची कामं ही मोदीजींच्या माध्यमातून झाली. माझा सवाल आहे, हा पैसा आला कुठनं? यापूर्वीची सरकारं का देऊ शकत नव्हती? मोदीजींकरता पैसा काय झाडावर लागला का? मोदीजींनी देशामध्ये भ्रष्टाचार बंद केला. जो तुमचा पैसा होता, जो सामान्य माणसाचा पैसा होता, हा पैसा सामान्य माणसापर्यंत पोचला पाहिजे. आणि GST सारखी टॅक्सची सिस्टीम आणून या देशामध्ये 50% टॅक्स चोरी व्हायचा, ती सगळी टॅक्सची चोरी बंद केली आणि आलेला पैसा हा सामान्य माणसावर खर्च केला. आणि त्यामुळे आज बदललेला भारत आपण पाहतोय, आज बदललेली शहरं आपण पाहतोय. आणि बंधू भगिनींनो, आता येत्या काळामध्ये मोदीजींनी काय सांगितलं ते म्हणाले, तुम्हाला असं वाटत असेल मी 10 वर्षात खूप कामं केले, पर ये 10 साल तो केवळ ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है.